आपण पाहतोय सध्या युगेंद्र पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे आलेले आहेत शरद पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आताची ही महत्वाची आणि मोठी घडामोड सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता युगेंद्र पवार हे अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलेले आहेत थोड्याच वेळात अजित पवार सुद्धा इथे पोहोचतील त्याआधी योगेंद्र पवार आपला उमेदवारी अर्ज इथे दाखल करतायत त्यांच्यासोबत स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित आहेत एकूणच ही काका पुतण्यांमध्ये लढत होणार आहे पवार विरुद्ध पवार असा सामना पहिल्यांदाच बारामतीमध्ये होतोय लोकसभेनंतर विधानसभेची खरंतर ही पहिलीच निवडणूक आहे ज्यामध्ये पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं तर लक्ष आहे आता सध्या युगेंद्र पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यासाठी स्वतः शरद पवार हे सुद्धा आलेले आहेत सुप्रिया सुळे सकाळीच इथे येऊन गेलेले आहेत आणि आता कोणतही शक्ती प्रदर्शन न करता स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे इथे घडामोड आपण साम वर पाहू शकतोय खर तर अजित पवार यांचं कायदेद्वारे झाले आहे अशा